मिरजेत प्रदीर्घ काळानंतर स्थायी समिती सभा संपन्न, अतिक्रमण, कुत्र्यांची नसबंदी, महिला स्वच्छतागृह इत्यादी विषयावर चर्चा। मिरजेच्या अस्तित्वाची जाणीव महापालिकेला केल्याबद्दल सभापती धीरज सूर्यवंशी यांचं कौतुक करण्यात आलं। मिरजेत प्रदीर्घ काळानंतर स्थायी समिती सभा संपन्न, सभापती धीरज सूर्यवंशी यांचे कौतुक, अतिक्रमण, कुत्र्यांची नसबंदी, महिला स्वच्छतागृह इत्यादी विषयांवरती चर्चा। प्रदीर्घ कालावधीनंतर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक मिरज कार्यालयात संपन्न झाली। नूतन सभापती धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवरती वादळी चर्चा झाली। दिवाळीपूर्वी मिरज शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। मिरजेत झालेल्या स्थायीच्या या बैठकीत सभापती धीरज सूर्यवंशी यांच्यासह सदस्य उपस्थित होते। सभापती धीरज सूर्यवंशी यांनी बैठक घेऊन मिरजेच्या अस्तित्वाची जाणीव महापालिका प्रशासनाला केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। महापालिका मिरज कार्यालयात महापौर येत असल्याने कार्यालय ओस पडलंय, अधिकारी गायब, आज स्थायी समितीमुळे अधिकारी मिरज कार्यालयात आल्याने मिरजकरांचं भाग्य उजळले। महिला स्वच्छतागृहाची दुरुस्ती डागडुजी करून सर्व स्वच्छतागृह वापरण्यायोग्य करून महिलांची गैरसोय दूर केली जाईल असं सभापतींनी आश्वासन दिलंय। मळपा क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरू असून कुत्र्यांच्या नसबंदीच्या माध्यमातून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे सदस्य संतोष पाटील यांनी केला। मिरज कृष्णा घाट येथील डिझेल दाहिनी तातडीने सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले। स्टँडिंगची स्थायी समितीची मीटिंग मिरजेत घेण्याचं मुख्य कारण हेच होतं की मिरजेतील प्रलंबित प्रश्न खूप दिवसाचे मार्गी लावायचे होते। त्यासाठी मी कुपवाडचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुपवाडमध्ये घेतली, मिरजेचे लावण्यासाठी मिरजेत घेतलेले आहे आणि त्यात काही प्रश्न समोर आले त्याचा निपटारा आम्ही लगेच मीटिंगमध्ये केलेला आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण नागरिकांना आणि व्यावसायिकांना त्रास न होता अतिक्रमणासाठी रस्ते मोकळे करणे हा एक निर्णय आज घेतलेला आहे। सांगली मिरज कुपवाडमध्ये जे शौचालय आहेत महिलांसाठी खास करून ते शौचालय नवी चालू आहेत का बंद आहेत त्याचे आढावा घेतला, जे बंद आहे त्याचं चालू करण्याचे तात्काळ आदेश दिलेले आहेत। आणि आपण ज्यावेळी नगररचनामधनं आर्किटेक्चर नगररचनाकडनं आपल्या बिल्डर लोकांना अपार्टमेंट एखादी बांधताना त्यांना कम्प्लिशन वेळ आट घालून देतो की तुमची महिलांसाठी जो शौचालय कायम चालू पाहिजे त्याची अंमलबजावणी मी इथून पुढं करण्यासाठीचे आदेश नगररचनाकारांना आपले सांगलीचे आहेत त्यांना दिलेले आहेत की त्यांना सगळ्या अपार्टमेंट धारकांना नोटीस काढण्याची की महिलांसाठी जे शौचालय सगळे चालू करावेत, नसेल तर त्यांच्यावर काय दोन वापरून किंवा पाच एक वापरून तुम्ही नूतन कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक त्याच दरामध्ये करू शकता, ते अधिकार वापरा, मात्र विकास कामाला खो घालू नका, आमचा त्याला विरोध आहे असं आम्ही सभापतींना सांगितलं। सभापतींनी ती सूचना मान्य केली व तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्याच पद्धतीने ते ठराव पुन्हा लिहिले जातील असं आश्वासन दिलं। जर या पद्धतीने सभापती वागले नाही तर आमचा त्या गोष्टीला विरोध आहे आणि तो विरोध राहणार, त्याची जी काही जबाबदारी असेल ती भाजपच्या सदस्यांवर असेल असं मी इथे नमूद करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।